माफ करा महाराज आम्हाला, उद्या तुमची जयंती आहे आणि या जयंतीलाच आम्ही उपस्थित नाहीये. माफ करा महाराज आम्हाला, उद्या खूप मोठ्या प्रमाणात तुमची जयंती साजरी होणार आहे. खूप सारे लोक भगवे कुर्ते घालून तिकडे तिकडे फिरणार आहेत. आम्हाला नाही जमणार भगवे कुर्ते घालायला. सारे लोक हातात भगवा झेंडा घेऊन गाडीला तुमचे स्टिकर लावून शिवजयंती साजरी करणार आहे. आम्हाला नाही जमणार महाराज. खूप सारे लोक तुमची मूर्ती हातात घेऊन पिओ बनवणार आहे. आम्हाला नाही जमणार महाराज. तसं तुमच्या मिरवणुका निघतील महाराज उद्या, खूप लोक नाचतील. आम्हाला नाही जमणार महाराज. आम्हाला नाही जमणार म्हणजे तुमची जयंती साजरी होणार नाही अशातला भाग नाही महाराज. तुमची जयंती खूप धूमधडाक्यात साजरी होणार आहे महाराज. ज्या पद्धतीने खरे शिवभक्त तुमची जयंती साजरी करतील त्याच पद्धतीने फक्त तुमची जयंती आली तर स्वतःला 2 दिवसाचे शिवभक्त संबंधणारे सुद्धा जागे होतील. आणि हेच लोक तुमची ही शिवजयंती आहे ती खूप धूमधडाक्यात साजरी करतील महाराज. आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेच नसणार आहे. तुमची जयंती साजरी करायला खूप गर्दी होईल, पण त्या गर्दीमध्ये जर मी गेलो ना महाराज, मन गुदमरेल माझं. कारण माझी खरी गरज आहे ना त्या गडकोट्यांसाठी आहे महाराज. आजही एखाद्या गडकिल्ल्याच्या शेजारून गेलो ना महाराज, अंगावर काटा येतो. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीमधून हे स्वराज्य हे गडकोट निर्माण केलं महाराज, ते आज बघितलं तर एकदम भयंकर परिस्थिती झालेली आहे महाराज. त्या तोफांचा जो दरारा होता त्या तोफा आज आपल्या गडकोट्यांच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पडलेल्या आहेत महाराज. तुम्ही ज्या तटबंदी उभ्या केल्या महाराज त्या आज ढासळलेल्या आहेत महाराज. ज्या पायरी मार्गाने तुम्ही उघडती जायचे महाराज गाडीवर, त्या पायऱ्या आज नास्तानाभूत झालेल्या आहेत महाराज. हे सगळं असताना तुमच्या शिवजयंती निमित्त होणाऱ्या मिरवणुकीच्या गर्दीमध्ये जाऊन कसं चालणार महाराज. महाराज तुम्ही अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे महाराज. तुमची जयंती धुमधडाक्यात साजरी होईलच महाराज. पण जेव्हा तुमच्या ह्या गडकोट्यांच्या संवर्धनाची गोष्ट येते महाराज, तेव्हा ही लाखो करोडो कोण नसतं. मनाला खूप वाईट वाटतं की महाराज फक्त आज मिरवणुकीपुरते झाले ते का, की महाराज फक्त राजकारणापुरते झाले ते का. महाराज आजची परिस्थिती एकदम भीषण झालेली आहे. तुमचं नाव फक्त राजकारणासाठी वापरलं जातं महाराज. वाईट वाटतं, करणार काय. तर महाराज आम्ही करतोय, आम्ही तुम्ही जे निर्माण केलेलं स्वराज्य होतं ना ते पुन्हा उभं करतोय महाराज. तटबंद्या बांधतोय. तुम्ही ज्या तोफगाडे उभे केले होते ते तोफगाडे आपण पुन्हा निर्माण करतोय महाराज. महाराज तुम्ही ज्या पालखी मार्गाने वरती जायचा त्या पायऱ्या आज आपण पुन्हा उभ्या करतोय. सौराज्य मंत्र धमन्यान मंदी आरमंगटात जोर हाय. त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. सौराज्य मंत्र धमन्यान मंदी आरमंगटात जोर हाय. त्यांनी मगाडू मातीत आम्ही महादेवाची आण हाय. जिजा भवानीच लेक आम्ही सह्याद्रीच वाघ हाय. वाटला जाईल अडवा त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. फाडल्याशिवाय राहत नाही.